इयत्ता 12वी परीक्षेमध्ये कॉपी प्रकरणी उपशिक्षण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकानं दोघा विद्यार्थ्यांवर कारवाई करत अहवाल बोर्डाकडे पाठविला आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत इयत्ता 12वीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांच्या भरारी पथकाने कॉपी केल्याप्रकरणी कारवाई केली. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव केंद्रावर अचानक उपशिक्षणाधिकारी हवेले यांचे भरारी पथक पोहोचले. त्यावेळी एका विद्यार्थ्याने खिडकीत पुस्तकच ठेवल्याचे दिसून आले. दुसरीकडे एका विद्यार्थिनीने कपड्यामध्ये उत्तराची 10 पाने लपवून ठेवली होती. या दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्याचा अहवाल पुणे बोर्डाला पाठवून देण्यात आला आहे. आतापर्यंत कुर्डुवाडी येथील भिसे कॉलेज, मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय, माळशिरस मधील पिराळे ज्युनियर कॉलेज व आता अक्कलकोट मधील चपळगाव अशा 4 केंद्रांवरील 5 विद्यार्थ्यांवर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे.